सायरा अम्मा आणि लक्ष्मी. लक्ष्मीची तब्येत बरी नव्हती, परंतु तरीही लक्ष्मीला कामावर जाणे फार जरुरी होते. घरी 18 विश्व दारिद्र्य, मागच्या महिन्याचा पगारही आणणे जरुरी होते. मुलाची शाळेची फी भरणे, त्याला काही पुस्तके हवी होती ती सुद्धा तिला घेऊन द्यायची होती. लक्ष्मीचा नवरा फार विचारी नव्हता, आपल्या मजुरीचे पैसे तो दारू पिऊन उडवायचा. घराचा सारा भार लक्ष्मीवर होता. चौकातून पुढे जाताच तिला काही लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या हातात शस्त्रे होती. काहीतरी गडबड आहे, ती मनाशी पुटपुटली आणि घाबरली. पुढे जाणे शक्यच नव्हते, तिची पावले थबकली. परंतु तेवढ्यात एका वृद्ध स्त्रीने तिचे हात खेचले आणि तिला घरात ये म्हणून खुणावले. लक्ष्मीला काहीच कळले नाही, घाबरून ती त्या म्हातारीच्या घरात गेली. थोडा वेळ थांब, ह्या मूर्खांना जाऊ दे, अशी धर्मांध लोक कुणाचाही जीव घेण्यास मागे पुढे बघत नाही. हो, पण हे असे अचानक? तिने विचारले. बऱ्याच गोष्टी अचानक घडतात आयुष्यात. पुढच्या क्षणी काय वाढून ठेवलं कुणालाही कल्पना नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत असे अनेक लोक बळी पडतात, उगाचच दोष नसताना. अल्लाची किंवा देवाची ही शिकवण नाही. ही अम्मा मुस्लिम आहे हे लक्ष्मीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. हसून ती म्हणाली, आपण जग बदलू शकत नाही. प्रत्येक धर्मात चांगली आणि वाईट लोक आहेत. तुम्ही मुस्लिम असून माझा धर्म बघितला नाही. माझ्या सुरक्षेची काळजी म्हणून मला तुम्ही घरात घेतले. तुमचे खूप उपकार. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्यात मला माझी आई दिसली, लक्ष्मी हसून म्हणाली. अम्मा यावर केवळ मंदपणे हसल्या. अगं, पण तू आजारी वाटतेस, बाहेर कशाला निघालीस? गरिबी आणि पैशाची निकड, बाकी दुसरे काही नाही. आज माझा पगार मिळणार होता, तोच घ्यायला निघाले आणि ही दंगल दिसली. थांब, तुला चहा देते, तुला बरे वाटेल. पण मी मुस्लिम आहे, तुला चालेल ना? अम्मा, चालेल म्हणजे काय? मी गरीब हिंदू आहे पण धर्मांध नाही. तुम्ही बनवा चहा, मी घेईल. घरात नीटनेटकेपणा होता. अम्माचा मुलगा नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी राहायचा आणि तिचे शोहर मुलाकडे गेल्यामुळे अम्मा घरी एकटीच होती. अम्मा चहा बनवीत होती. अम्मा, एक गोष्ट सांगू? अम्मा हो म्हणाल्या. हैदराबादची बिर्याणी मुस्लिमच बनवतात. खूप हिंदू लोकही ती आवडीने खायला जातात, घरी घेऊन येतात. कुणी कुठल्या धर्माचा याला काही अर्थ नाही. हॉटेलमध्ये अनेक लग्नांमध्ये आपण कुणाच्या हातचे खातो याला महत्त्व नाही, तर त्या व्यक्तीच्या हातच्या चवीला महत्त्व असते. आणि स्त्रीला तर धर्मच नसतो, जातही नसते. सगळीकडे तिची एकच गता. प्रत्येक धर्मात स्त्रीला लग्न लावूनच घरी आणण्यात येते. अम्मा चहा घेऊन आल्या. दोघींनी चहा घेतला. यावर लक्ष्मी म्हणाली, जो माणुसकी जपतो तोच खरा मनुष्य. अहो, पैसा कितीही असला पण माणुसकी नसली तर काय करायचे? भिकारी सुद्धा पैसे कमावतो. अम्मा म्हणाली, खरे आहे तुझे. कुठलाही धर्म आपल्याला दंगल करायला किंवा एकमेकाचा जीव घ्यायला शिकवत नाही. धर्म पाळावा, परंतु प्रत्येक धर्माचा आदर करणेही जरुरी आहे. यावर लक्ष्मी हसली. बऱ्याच वर्षानंतर लक्ष्मीला आज अम्मासारखी व्यक्ती मिळाली होती. ती खुश झाली. अम्माचे आभार मानून लक्ष्मी आपल्या कामावर निघाली. मैत्रिणींनो, कुठलाही धर्म आपल्याला वाईट शिकवण देत नाही. प्रत्येक धर्मात चांगली शिकवण आहे, त्याचे पालन व्हायला हवे. धन्यवाद.